फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी याच्यामध्ये आजचा आपला विषय अक्षर संकेत किंवा याला सांकेतिक भाषा असे म्हणतात. म्हणजे या प्रकारच्या प्रश्नामध्ये आपल्याला एखादा शब्द त्याच्या ऐवजी दुसरा एखादा शब्द दिलेला असतो. म्हणजे तर या प्रकारच्या प्रश्नामध्ये एका शब्दासाठी पर्यायी दुसरा शब्द दिलेला असतो आणि त्याच्यामधला संकेत शोधून आपल्याला प्रश्नामध्ये आणखी एक शब्द दिलेला असतो आणि त्याच्या ठिकाणी मग कोणता अक्षर किंवा कोणता शब्द येईल असा प्रश्न आपल्याला विचारला असतो. तर अशा पद्धतीच्या प्रश्नांचं आजच्या व्हिडिओमध्ये आपण उत्तर कशा पद्धतीने शोधायचं ते पाहूया. त्यासाठी पहिला प्रश्न आपण घेतला इथं, एका सांकेतिक भाषेत जर रिपोर्ट या शब्दासाठी VITSVX ही अक्षरे वापरली तर XLVMPP ही अक्षरे कशासाठी असतील? चार पर्याय दिलेत, थ्रिल, STRLIL, BPZOTT किंवा BPZQTT. आपल्याला जो संबंध दिला त्या दोन ज्या दोन शब्दांमधला त्याचा पहिल्यांदा विचार करायचा. म्हणजे रिपोर्ट या शब्दासाठी VITSVX ही अक्षरं वापरली. मग इथं आपण पहिल्यांदा ते लिहून घेऊया, REPORT यांच्याऐवजी अक्षरं कुठली कुठली वापरली तर VITSVX. आता इथं जे दिलेला शब्द आहे त्याच्यामध्ये सहा अक्षर आहेत, जो संकेत शब्द दिला त्याच्यामध्ये सुद्धा सहा अक्षर आहेत. म्हणजे प्रत्येक अक्षरासाठी दुसरं पर्यायी अक्षर वापरले. मग आता आपण इथं असा विचार करायचा की आर च्या ऐवजी व्ही का वापरले, तर आर नंतर STU ही तीन अक्षरं सोडून व्ही आले. त्याच पद्धतीने ई नंतर FGH ही तीन अक्षरं सोडून आय आलेला आहे, पी नंतर QRS सोडून टी आलेला आहे, ओ नंतर PQR सोडून एस आलेला आहे. म्हणजे हा जो कुठला शब्द आपल्याला सुरुवातीला दिला आहे त्याच्यामधल्या प्रत्येक अक्षर त्याच्यानंतरची तीन अक्षरं सोडून पुढचं अक्षर घेऊन नवीन पर्यायी शब्द किंवा संकेत शब्द तयार केलेला आहे. मग हेच सूत्र आपल्याला ह्या दुसऱ्यासाठी वापरायचं. आता दुसऱ्यासाठी मात्र प्रश्न असा विचारलाय की XLVMPP ही अक्षरे कशासाठी आलेली असतील. म्हणजे इथं आपल्याला हे अक्षर दिलेली आहेत XLVMPP आणि मग ही अक्षरं कोणत्या शब्दाबद्दल आलेत असा उलट विचार आपण करायचा. मग इथं रिपोर्ट वरून हा संकेत शब्द आपण शोधला होता, आता दुसरा संकेत शब्द दिला आणि त्याच्यावरून मग मुख्य शब्द ओरिजिनल शब्द काय असेल ते आपल्याला शोधायचं. मग आता इथं जो शब्द दिला होता त्याच्या पुढे तीन अक्षर सोडून एक एक अक्षर आपण घेतलं होतं. आता इथं उलट जायचं, म्हणजे एक्सच्या अगोदर तीन अक्षर सोडून कोणतं अक्षर येतं तर टी, एलच्या अगोदर तीन अक्षर सोडून एच, व्हीच्या अगोदर तीन अक्षर सोडून आर, एमच्या अगोदर तीन अक्षर सोडून आय आणि पीच्या अगोदर तीन अक्षर सोडून एल, दुसऱ्या पीच्या ठिकाणी सुद्धा एल. म्हणजे हा शब्द आपल्याला मुख्य मिळणार आहे या थ्री या शब्दाच्या ऐवजी XLVMPP हा शब्द आलाय. म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे थ्री, जो आपल्याला पर्याय क्रमांक एक मध्ये दिलाय, त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर. तर अशा पद्धतीने आपल्याला सुरुवातीला जे दोन शब्द दिले होते त्याच्यामध्ये आपण संकेत शोधला आणि त्या संकेतानुसार तोच संकेत वापरून जो दुसरा संकेत आपल्याला दिला होता त्याच्यावरून मुख्य शब्द आपण शोधून काढला. तर हे अशा पद्धतीचे प्रश्न असतात. अशा पद्धतीच्या प्रश्नांसाठी आपल्याला जी इंग्रजी वर्णमाला आहे त्याच्यामधली अक्षर कुठल्या अक्षरानंतर कोणतं अक्षर येते किंवा साधारणपणे कुठल्या अक्षराचा अनुक्रमांक काय हे माहिती असलं पाहिजे. आणखी एक प्रश्न आपण बघू. पुढचा प्रश्न असा दिला आपल्याला, एका सांकेतिक भाषेत रिझन या शब्दासाठी TCCQQL ही अक्षर वापरतात, तर त्याच सांकेतिक भाषेत RPC RCN म्हणजे काय, हे चार पर्याय दिलेत. तर इथं सुद्धा आपल्याला दोन सुरुवातीला शब्द दिलेत रिझन आणि TCCQQL, यांच्यामध्ये संबंध आपल्याला सगळ्यात अगोदर शोधायचे. तर अशा पद्धतीच्या प्रश्नामध्ये तो जो संबंध आहे किंवा तो जो संकेत आहे तो संकेत पहिल्यांदा आपल्याला शोधावा लागतो आणि मग त्याच्यानुसार दुसऱ्या शब्दासाठी कुठला पर्यायी शब्द किंवा कुठला सांकेतिक शब्द वापरता येऊ शकतो त्याचं उत्तर आपल्याला मिळत आहे. सुरुवातीला ते दोन शब्द आपण इथे लिहून घेऊया. पहिला शब्द दिला REASON, याच्यामध्ये सहा अक्षर आहेत, आणि दुसरा जो शब्द दिला आहे TCCQQL. आता प्रत्येक वेळेला या दोन्ही शब्दांमध्ये अक्षर तितकीच आहेत, मग प्रत्येक अक्षरासाठी दुसरं अक्षर प्रति अक्षर आलेलं आहे. मग ते का आले, आर नंतर आर च्या ठिकाणी टी आलेलं आहे. मग इथं आर आणि टी यांच्यामध्ये एक शब्द आहे, म्हणजे आर च्या पुढचं एक अक्षर सोडून म्हणजे आर नंतर एस सोडून टी आलेलं आहे, RST. त्यानंतर मग त्या लॉजिकनुसार ई नंतर एफ सोडून जी इथे यायला पाहिजे होतं, पण इथे सी आलेलं आहे. म्हणजे इथं पहिल्या अक्षरासाठी जे लॉजिक होतं ते वापरलेलं नाही. तिसऱ्यामध्ये ते लॉजिक आहे पुन्हा, म्हणजे ए नंतर एक अक्षर सोडून म्हणजे बी सोडून सी आलेला आहे. मग इथं काय केलंय तर ईच्या पासून अगोदरचं ईच्या अगोदरचं एक अक्षर सोडून म्हणजे बी सोडून सी आले, म्हणजे इथं एक अक्षर सोडून मागं गेलेले हे अक्षरांची मालिका. एस मध्ये बघूया पुन्हा, एसच्या अगोदर आर
सोडून क्यू आलेलं आहे, म्हणजे इथं पुन्हा एक अक्षर मागं, एक अक्षर सोडून मागं गेलेलं आहे. पुन्हा पुढची मग पुढे गेले का बघूया, ओ नंतर पी सोडून क्यू, म्हणजे एक अक्षर सोडून पुढचं. पुन्हा एनच्या अगोदरच म्हणजे एम हे अक्षर सोडून एल हे अक्षर, म्हणजे एक अक्षर सोडून मागे गेले. ही जी अक्षर आलेली सांकेतिक भाषेमध्ये ती एक अक्षर सोडून पुढं, नंतर एक अक्षर सोडून मागे, एक अक्षर सोडून पुढे, एक अक्षर सोडून मागे, अशा पद्धतीने अल्टरनेट हे अक्षर घेतलेले. मग हा संबंध या दोन शब्दांच्या मध्ये, मग त्या संबंधानुसार आपल्याला आरपीसी आरसीएन याच्याऐवजी यापैकी कुठला शब्द असेल ते शोधायचा आहे. मग त्या लॉजिकनुसार इथं आर पी सी आर सी एन हा संकेत शब्द दिलाय, आर पी सी आर सी एन. मग हा शब्द म्हणजेच काय हे आपल्याला ओरिजिनल शब्द त्याचा काय आहे ते शोधायचं आहे पुन्हा एकदा. मग इथं आर नंतर एक अक्षर सोडून टी घेतलंय, इथं उलट क्रमांक जायचं आपण पहिल्यांदा, म्हणजे आरच्या अगोदरच एक अक्षर सोडून इथं अक्षर आपल्याला घ्यावं लागणार आहे, म्हणजे इथं अक्षर येईल पी, कारण आरच्या अगोदर क्यू येतं, ते क्यू सोडून आपल्याला अक्षर पी घ्यायचं आहे. म्हणजे उलट जर विचार केला आपण पी नंतर एक अक्षर सोडून आर घेतलेला आहे, पुन्हा इथं पी दिलेला आहे. मग आता विचार असा करायचा की इथं अक्षर कुठलं घ्यायला पाहिजे जेणेकरून एक अक्षर मागचं एक अक्षर सोडून पी मिळेल, तर इथं अक्षर येईल आर, कारण आर नंतर आरच्या अगोदर एक अक्षर सोडून म्हणजे क्यू सोडून पी आपल्याला मिळणार. पुन्हा एकदा इथं तोच विचार करायचा की इथं कुठलं अक्षर येईल जेणेकरून एक अक्षर सोडून पुढचं अक्षर सी असेल, तर इथे येईल ए. इथं कोणतं अक्षर येईल ज्याच्या अगोदर एक अक्षर सोडून आर मिळेल, तर इथं अक्षर येईल टी. इथं पुन्हा असा विचार करायचा की इथं कोणतं अक्षर येईल ज्याच्या नंतर एक अक्षर सोडून सी मिळेल, तर ए. आणि पुन्हा एकदा इथं असा विचार करायचा की इथं कोणतं अक्षर येईल ज्याच्या अगोदरचं एक अक्षर सोडून एन मिळेल, तर अक्षर येईल इथं पी, कारण ओ सोडून त्याच्यानंतर आपल्याला एन मिळणार, म्हणजे आर पी सी आर सी एन त्याच्या ठिकाणी आपल्याला शब्द मिळणार आहे पी आर ए टी ए पी. मग पी आर ए टी ए पी कुठे दिसते आपल्याला, तर पर्याय क्रमांक दोन मध्ये, त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर. तर अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला सांकेतिक भाषा या घटकावर विचारलेले असतात. नमुना म्हणून आपण ही दोन उदाहरणं आपण घेतलेली तिथं ते सोडवून दाखवलेत. अशा पद्धतीनं बरीचशी उदाहरणं आपल्याला सोडवावं लागतील, तर आपल्याला त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला पॅटर्न त्याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो त्याचा जास्तीत जास्त अभ्यास होईल, आणि अशा पद्धतीची उदाहरणं आपण पटपट सोडवू शकू. तर अशा जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव करा. थँक्स फॉर वॉचिंग.